हॅलो नमस्कार नीताज कॉर्नरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत तर हा सिंपल असा हळदीसाठीचा मेकअप लुक आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर जर तुम्हाला कुणाच्या हळदीसाठी जायचं असेल तर हा खूप सोपा आणि साधा सिंपल मेकअप लुक तुम्ही क्रिएट करू शकता सर्वात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेणार आहे तर या ठिकाणी मी पॉन्ट मॉइश्चरायझर घेतलं आहे तुम्ही कुठलंही घेऊ शकता जे तुमच्या स्किनला सूट होत असेल तर मॉइश्चरायझर लावल्यामुळे आपली स्किन हायड्रेटेड राहते त्यामुळे ही स्टेप खूप गरजेची आहे यानंतर मी लावत आहे लिप बाम तर लिप्सला पण आपल्याला हायड्रेटेड ठेवायचं आहे तर लिप लिप बाम लावल्यामुळे आपली लिपस्टिक छान अप्लाय होते यानंतर सनस्क्रीन लोशन तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे सनस्क्रीन लोशन लावणं खूपच गरजेचं आहे यामुळे आपलं सूर्यापासून आपल्या स्किनचं प्रोटेक्शन होतं तर सनस्क्रीन लोशनही मी छान व्यवस्थित सेट केलं यानंतर आता मी लावत आहे प्राइमर तर प्राइमर हा आपल्या मेकअपचा बेस आहे त्यामुळे प्रायमर लावणंही खूप गरजेचं आहे यामुळे आपल्या स्किनचं जे, जे टेक्स्चर आहे ते सॉफ्ट होतं त्यानंतर आता मी फाउंडेशन घेतलं आहे तर डॉट डॉट करून मी ते आता पूर्ण चेहऱ्यावर आणि मानीवर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं त्यानंतर आता ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने त्याला मी व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे तर ब्युटी ब्लेंडर मी ओलं करून घेतलं होतं त्यामुळे फाउंडेशन आपलं व्यवस्थित सेट करता येतं त्यानंतर आता कन्सिलर कन्सिलर मी लावणार आहे फक्त डोळ्याच्या खाली आणि लिफ्टच्या साईडला तर त्यामुळे आपली जी स्किन आहे ती इवन दिसते आणि जर तुम्हाला स्पॉट वगैरे असतील ब्लॅक पिंपल्सचे तर तेही तुम्ही कन्सिलरच्या सहाय्याने ते, ते व्यवस्थित कन्सिल करू शकता तर मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतला हे तुम्ही बघू शकता यानंतर आता मी लावत आहे कॉम्पॅक्ट पावडर फिटमीची तर तुम्ही कुठलीही लावू शकता लूज पावडर पण वापरू शकता तर मी आता कॉम्पॅक्ट पावडरच्या सहाय्याने व्यवस्थित सेट करून घेतलं यानंतर आता मी आयब्रोज फिल करून घेणार आहे तर ॲब्रो पावडरने ब्राऊन आणि ब्लॅक हे दोन शेड मी एकत्र करून आयब्रोज फिल करून घेणार आहे जेणेकरून ते नॅचरल दिसतील फक्त ब्लॅक शेड वापरला तर ते जास्त आर्टिफिशियल वाटतं त्यामुळे दोन्ही शेड मिक्स करून मी आता आयब्रोज फिल करून घेणार आहे त्या पॅलेटमधलाच जो आ, छोटा ब्रश आहे तर त्याच्या सहाय्याने तर दोन्ही आयब्रोज मी आता व्यवस्थित फील करून घेतले यानंतर आता मी लावत आहे काजळ तर काजळ लावल्यामुळे आपले डोळे थोडेसे मोठे दिसायला लागतात आणि आपला आय मेकअप काजळ लावल्यावरच छान दिसतो त्यामुळे मी आता व्यवस्थित काजळ लावून घेतलं आहे यानंतर मी आता लावत आहे आयलायनर तर एकदम हलक्या हाताने मी आयलायनर लावून घेत आहे आणि uh, मीडियम साईजमध्येच मी लावलं आहे जास्त ब्रॉड uh, पण नाही आणि जास्त बारीक पण नाही तर आयलायनर लावून झालं ला आहे यानंतर मी लावत आहे मस्करा तर uh, मस्करा लावल्यामुळे आपल्या ज्या पापण्या असतात त्या थोड्याशा दाट दिसायला लागतात त्यामुळे मस्करा uh, लावल्यामुळे आय मेकअप पण छान होतो यानंतर मी आता आय शॅडो पॅलेटमधून हा पिंक कलरचा शेड निवडला आहे तर आपल्या ब्लाऊजचा कलर पिंक आहे आणि साडीमध्ये पण पिंक कलर आहे त्यामुळे मी आय शॅडो पिंक कलरचा वापरत आहे तर आयलायनर पूर्ण वाळल्यानंतरच मी आता आय शॅडो लावत आहे ते पण अगदी कमी लावणार आहे दोन्ही डोळ्यांना मी आ, पिंक कलरचं जे आय शॅडो आहे तर ते लावून घेतलं आहे त्यानंतर आता त्यातलाच मी एक गोल्डन कलरचा जो शेड आहे थोडासा पिवळा दिसतो तो त्यामुळे तो साईडला लावून घेत आहे तोही मी आता व्यवस्थित सेट केला त्यानंतर आता लिपस्टिक तर ही मेबिलिनची लिपस्टिक मी घेतली आहे आणि तोही मी पिंक शेड घेतला आहे कारण आपल्या साडीमध्ये पिंक कलर आहे त्यानंतर आता हायलायटर तर हायलायटर पण मी पिंक कलरचंच निवडलं आहे तर त्यामुळे आपला मेकअप खूप ग्लोई दिसतो तर तुम्ही बघू शकता हायलायटर लावल्यामुळे यानंतर आता मी एक पिंक कलरची स्टिकली घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता आणि हे मोठे झुमके मी घेतले आहे आणि बोटनेकचा ब्लाउज असल्यामुळे मी गळ्यामध्ये ज्वेलरी जास्त घातली नाही आहे फक्त शॉर्ट मिनीगंठन घातलं आहे त्यानंतर प्लेन पिंक कलरच्या बांगड्या घातल्या आणि आपला मेकअप तयार आहे तर कसा वाटला मेकअप हे मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीनेही तुम्ही मेकअप करू शकता